फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, ही फ्रूट डिश बनवायला खूपच आवडेल तुम्हाला. बघितल्याबरोबर फळं उचलून खावीशी वाटतात आहे ना. इतकी सुंदर ही हुबेहूब खऱ्या फळांसारखी दिसणारी फळं तुम्ही एकतर हे होम डेकोरेशनसाठी वापरू शकता, किंवा गौरी गणपती समोरचे डेकोरेशनसाठी दिवाळीत तुम्ही वापरू शकता. ही सजावटीसाठी केव्हाही वापरता येतील तुम्हाला. ख्रिसमस, न्यू इयर, कोणाला गिफ्ट म्हणून देता येतील, किंवा अगदी लहान मुलांसाठी आपण जी शाळांमधून इंट्रोडक्शन करतो आपण त्यांना पहिल्यांदा फळांची, त्यासाठी सुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता. तर अशी ही सुंदर फळं बनवायला तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. यापैकी आज आपण जे बनवणार आहे ते म्हणजे हे पायनॅपल. तर इतकं सुंदर हे पायनॅपल, हुबेहूब खऱ्या पायनॅपल सारखं, तर असं आपण कसं बनवायचं ते या भागात बघणार आहे. ते पायनॅपल साठी आपण हे दोन रंग घेतलेत, पिवळा आणि काळपट हिरवा आहे. दोन्ही 4-ply लोकरी आहेत आणि सुई घेतली आपण 3.5 mm. शिवाय आपल्याला फायबर लागणार आहे आणि मग नेहमीच आपला टॅपेस्ट्री निडल, कात्री वगैरे. सुरुवात करू आपण या हिरव्या रंगानी, आणि हिरव्या रंगानी आपण मॅजिक लूप मध्ये 18 डबल क्रोशे करणार आहे. तर मॅजिक लूप बनवू आपण या हिरव्याचं आणि 18 डबल क्रोशे करू. तर एक टाका काढला मी मॅजिक लूप करून. डबल क्रोशे करायचे असल्यामुळे 3 चेन करू आपण इथे, 1, 2, 3. आणि आता हा पहिला डबल क्रोशे आणि 17 डबल क्रोशे आणखीन करू. तर दोऱ्याचा वेढा घेऊन सुई मॅजिक लूप मध्ये घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली, 3 टाक्यात सुईवर, दोऱ्याचा वेढा घेऊन 3 × 2, परत दोऱ्याचा वेढा घेऊन 2 × 1. तर असे 17 डबल क्रोशे करून घ्या आणि पहिला 3 चेनचा असे एकूण 18 टाके होतील आपल्याजवळ. तर असे 17 डबल क्रोशे आपण करून घेऊ. 18 डबल क्रोशे झाले आहेत आपले करून, पहिला 3 चेनचा आणि 17 डबल क्रोशे. आता हा लहान दोरा ओढून आपण मॅजिक लूप बंद करून घेऊ. नंतर पहिल्या डबल क्रोशेशी स्लिप स्टिचने जोडून घेऊ. पहिला डबल क्रोशे म्हणजे 3 चेनचा होता, तर तिसऱ्या चेनशी आपण स्लिप स्टिचने याला जोडलं. 18 डबल क्रोशेचा हा राऊंड पहिला झाला आपला. आता दुसऱ्या राऊंडला आपण काय करणार आहे, 2 चेन करा आणि प्रत्येक टाक्यात 1-1 हाफ डबल क्रोशे करा. हाफ डबल क्रोशे म्हणजे दोऱ्याचा वेढा घेतला, टाक्यात घातला, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, 3 टाक्यात सुईवर, दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्हीतून एकदम काढायचं. असं प्रत्येक टाक्यामध्ये करून घ्या, म्हणजे 18 टाके होतील शेवटी आपले. 18 डबल क्रोशे आहेत त्यामुळे 18 हाफ डबल क्रोशे येतील आणि 18 टाके आपले दुसरा राऊंड झाल्यावर होतील. तर हा राऊंड पूर्ण करून घ्या 18 हाफ डबल क्रोशे करून झाले आहेत आपले. आणि आता याला पहिल्या हाफ डबल क्रोशेशी स्लिप स्टिचने जोडून घेतला आपण. आता आपल्याला पुढचा राऊंड पिवळ्याने करायचा आहे, पण आपण इथे दोरा कापू नये, फक्त गाठ मारून घेऊया दोऱ्याची आणि हा दोरा असाच ठेवू, कारण 1 × 1 राऊंड आपल्याला हिरव्यानी पिवळ्यानी असे करायचे आहेत. तर आपण इथे फक्त हा बॉल या लूप मधून काढून घेतला आणि गाठ मारून घेतली, म्हणजे जेणेकरून पक्क होईल इथे हिरवा हालणार नाही टाके. आणि आता आपला पुढचा राऊंड आपल्याला पिवळ्यानी करायचा आहे. तर पिवळ्या दोऱ्याचे स्लिप नॉट करा आणि आपण कुठल्याही एका टाक्यामध्ये ते जोडून घेऊ. तर आपण ही स्लिप नॉट करून घेतली आहे इथे पिवळ्याची, आणि हा पिवळा दोरा आपण एखाद्या टाक्यामध्ये जोडून घेऊ. इथे गाठ घट्ट करून घ्या दोरा ओढून. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, 1 चेन करून घट्ट करा हा दोरा. याच टाक्यात 1 सिंगल क्रोशे केला, नंतर 2 चेन, 1 सिंगल क्रोशे, 2 चेन, आणि याच टाक्यामध्ये परत दोरा ओढून घ्या, हा 2 डबल क्रोशे करा, 1, आणि त्याच टाक्यात हा दुसरा डबल क्रोशे. 1 सिंगल क्रोशे, 2 चेन आणि 2 डबल क्रोशे, एवढं एकाच टाक्यात केलं आपण. मग पुढचा एक टाका सोडा आणि त्याच्या पुढच्या टाक्यात सिंगल क्रोशेनी याला जोडा. अशी एक पाकळी म्हणू आपण हवं तर याला तयार होईल. सिंगल क्रोशे झालाच आहे इथे. आता परत तेच रिपीट करा जे इथे केलं होतं, म्हणजे 1 सिंगल क्रोशे, 2 चेन, मग त्याच टाक्यामध्ये पुन्हा 2 डबल क्रोशे, 1 आणि 2, मग एक टाका सोडायचा आणि पुढच्या टाक्यामध्ये सिंगल क्रोशेनी परत जोडायचा. सिंगल क्रोशेनी जोडल्यावर परत तेच जे आपण या दोन्ही पाकळ्यांसाठी केलं, म्हणजे 2 चेन, याच टाक्यामध्ये परत 2 डबल क्रोशे, 1
दोन आणि परत एक टाका सोडायचा, पुढच्या टाक्यामध्ये सिंगल क्रोशेनी जोडायचं. सिंगल क्रोशे आला की परत ते रिपीट, म्हणजे दोन चेन, याच टाक्यामध्ये दोन डबल क्रोशे, एक टाका सोडायचा आणि पुढच्या टाक्यामध्ये सिंगल क्रोशेनी जोडायचं. तर असं हे पूर्ण राऊंड रिपीट करा. 18 टाके आहेत आपले, म्हणजे असे हे पाकळ्या जे आल्या आहेत त्या 9 पाकळ्या येतील आपल्या. बघा आपल्या 9 पाकळ्या झाल्या आहेत करून. आणि ही 9वी झाल्यावर काय करायचंय, एक टाका सोडायचा आणि पुढच्या टाक्यात स्लिप स्टिचनी जोडायचं. तर आपण पुढच्या टाक्यात इथे स्लिप स्टिचनी जोडून घेऊ, म्हणजे हा पिवळा राऊंड पूर्ण झाला. आता पुढचा राऊंड आपल्याला हिरवा करायचा आहे. त्याच्या आधी परत मगासारखंच या पिवळ्याची गाठ मारून घेऊ आपण. आणि हा दोरा कापणार नाही आहे आपण, तसाच ठेवणार आहे, कारण याच्या पुढचा राऊंड आपल्याला परत पिवळ्याने करायचा आहे. तर आपण नुसता हा पिवळा बॉल या लूप मोठं करा, हे टाका, या बॉल यातून पास करा आणि गाठ मारून घ्या. आता पिवळा हिरवा राऊंड करताना आपण काय करणार, जिथे हिरवा दोरा आहे तिथूनच सुरू करू, म्हणजे इथे हिरवा आहे दोरा, तर आपण या मधल्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे करून घेऊ. आणि तोही कुठे करायचा, या खालपासून बेसपासून. तर एक सिंगल क्रोशे मधला टाका, मी असं म्हणते की दोन पाकळ्यांच्या मधला गॅप मधला, तर या गॅप मधल्या टाक्यात एक सिंगल क्रोशे केला. आता इथे एक तीन चेन आहे पहिल्या, म्हणजे एक सिंगल क्रोशे दोन चेन आणि दोन डबल क्रोशे आहे. तर या डबल क्रोशेच्या टाक्यांमध्ये एक एक आपण सिंगल क्रोशे करणार आहे. डबल क्रोशेचे खांब केल्याचे जे दोन टाके आहेत तिथे दोन सिंगल क्रोशे केले. परत ही गॅप आहे मधली दोन पाकळ्यांच्या, तर इथे परत सिंगल क्रोशे करायचा आहे. पण तो कुठे, एकदम पार खाली हिरव्यापासून, म्हणजे वरच्या पिवळ्या भागात नाही करायचा आहे, असा खालपासून आला पाहिजे. असा आपण एक सिंगल क्रोशे केला. इथे पुन्हा आपण या दोन डबल क्रोशेच्या टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे करू, एक दोन. आणि परत या हिर गॅप मधला टाका आला की तो एकदम खाली हिरवा जो राऊंड आहे हिरव्याचा खालचा, त्या राऊंड मध्ये सुई घालून तिथे सिंगल क्रोशे करायचा. हा असा थोडा लांब येतो सिंगल क्रोशे, तर तसा पूर्ण राऊंड हा करून घ्या. परत दोन डबल क्रोशेच्या टाक्यांमध्ये सिंगल क्रोशे, एक दोन. आणि तिसरा सिंगल क्रोशे पार या हिरव्या राऊंड मध्ये खाली मोठा सिंगल क्रोशे येतो, असा लक्षात आलं, असं दिसेल हे आपलं. तर हा राऊंड असा पूर्ण करा. हा राऊंड आपला पूर्ण झालाय बघा हिरव्याचा करून. आणि आपण इथे शेवटी स्लिप स्टिचनी जोडणार आहे, जिथे पहिला आपण सिंगल क्रोशे केला होता ना त्या टाक्यात. तर हा स्लिप स्टिचनी जोडला आणि आता परत हिरवा दोऱ्याचं काही काम नाही आहे, म्हणून हिरवा दोरा आपल्याला गाठ मारून ठेवायचा आहे. तर लूप मोठं करू आपण आणि तो हिरवा बॉल जो आहे हा यातून पास करू. म्हणजे हिरव्या राऊंडचं काम झालं. थोडासा इथे झोल पडल्यासारखा वाटतोय, पण तो पुढे आणखीन राऊंड झालाय की नाही येणार. आता पुढचा राऊंड आपल्याला पिवळ्यानी करायचा आहे. तर पिवळा दोरा जिथे आहे तिथूनच सुरुवात करू. आपण मुद्दामून दर राऊंडला कापला नाही दोरा, नाही तर मग खूप सारे हाईड करत बसावे लागतात. तर ही जी दोन पाकळ्यांच्या मधली गॅप आहे इथेच आपण पिवळा टाका काढणार आहे. नंतर पुन्हा इथे दोन चेन करा पहिला डबल क्रोशे म्हणून. आणि आता यात आपल्याला पाच डबल क्रोशे करायचे. तर पहिला म्हणजे दोन तीन चेनचा झाला, आणखीन चार डबल क्रोशे करा इथे. हे झाले चार डबल क्रोशे, पहिला तीन चेनचा, असे पाच डबल क्रोशे झाले. आता आपल्याला कुठे जोडायचं याला सिंगल क्रोशेनी, तर ही पाकळी जी आहे आपली आधीच्या राऊंडची त्याच्या मध्यभागी वर, तर आपण इथे सिंगल क्रोशेनी याला जोडून घेऊ. सिंगल क्रोशेनी आपण याला जोडलं. आता परत पुढच्या गॅपमध्ये, म्हणजे पुढच्या दोन पाकळ्यांच्या मधली जी गॅप आहे इथे पुन्हा पाच डबल क्रोशे करायचे. एक दोन तीन चार आणि पाच. पाच डबल क्रोशे केले आणि परत त्या पाकळीच्या मध्यभागी सिंगल क्रोशेनी जोडलं याला. परत आता पुढच्या गॅपमध्ये पाच डबल क्रोशे करा, म्हणजे या गॅपमध्ये. तर इथे आपण पाच डबल क्रोशे करू हिरव्यावर.
एक दोन तीन चार आणि पाच पाच डबल क्रोशे केल्यावर पुन्हा पुढच्या पाकळीच्या मध्यभागी जोडायचं. आता हे असंच पूर्ण राऊंड रिपीट करा. पाच पाच डबल क्रोशेच्या अशा गॅप करा आणि मग त्याला सिंगल क्रोशेनी पुढच्या पाकळीच्या मध्यभागी हिरव्या टाक्यात जोडायचं. हा पाचवाही राऊंड आपला झालाय पाच पाच डबल क्रोशेचा. आणि पाच डबल क्रोशे केले की आपण मधल्या टाक्यात जोडतो, तसंच इथेही मधल्या टाक्यात आपण सिंगल क्रोशेनी जोडलं याला. आणि मग पुढच्या गॅपमध्ये पाच डबल क्रोशे करतो, म्हणून या पहिल्या डबल क्रोशेच्या टोकावर आपण स्लिप स्टिचनी याला जोडलं. पुन्हा आपण काय करणार इथे, तर हा पिवळा बॉल यातून काढून घ्या आणि गाठ मारल्यासारखं करा, कारण पुढचा राऊंड आपल्याला हिरव्याने करायचा आहे. परत आपल्या पाकळ्या नऊ चाललेल्या आहे, फक्त घेर मोठा, कारण की आपल्या पाच पाच डबल क्रोशेची पाकळी आहे. पहिली तीन तीन डबल क्रोशेची होती. आता पुन्हा हिरव्याचा राऊंड आहे. हिरवा दोरा इथे आहे, इकडे पिवळा आहे, तर हिरव्यानी आपण परत खालच्या हिरव्यापासून टाका घेऊन एक सिंगल क्रोशे करून घेऊ. एक सिंगल क्रोशे मोठा करावा लागतो जरा खालपासून घेतो म्हणून. आता हे पाच डबल क्रोशे आहेत, यापैकी चार डबल क्रोशेच्या टाक्यावर एक एक सिंगल क्रोशे करा. हा पहिला टाका सोडून देऊ आपण आणि हे जे चार डबल क्रोशे आहे त्या चौघांवरही एक एक सिंगल क्रोशे करू. दोन तीन आणि चार, चारही टाक्यात एक एक सिंगल क्रोशे झाल्यावर परत पुढचा सिंगल क्रोशे इथे नाही करायचा. आता पार खाली हिरव्या टाक्यात, म्हणजे हिरवा जिथे आहे आपला, तिथे सुई घालून तिथून लांब असा सिंगल क्रोशे करायचा. मोठा सिंगल क्रोशे असतो हा, मधला खालपर्यंत आला पाहिजे असा. परत आता चार टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे, पहिला टाका सोडून द्यायचा, पाच आहे डबल क्रोशे कारण, आणि पुढच्या चार टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे. दोन तीन आणि चार, आता परत खालपर्यंत जाऊ द्यायचा आणि एक मोठा सिंगल क्रोशे, तर या खालच्या टाक्यात हिरव्या सुई घालून मोठा एक सिंगल क्रोशे केला. हे असं डिझाईन दिसलं पाहिजे आपलं. आता हेच रिपीट करा. परत पहिला टाका सोडला, चार टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे, एक दोन तीन आणि चार, आणि परत पुढचा मग सिंगल क्रोशे मोठा, तो कसा, तर हिरव्यामध्ये सुई घालायची इथे न घालता डायरेक्ट खाली, आणि मग हा मोठा सिंगल क्रोशे करायचा. लक्षात आला, आता असा हा राऊंड पूर्ण करा. चार सिंगल क्रोशे पिवळ्या पाकळीवर आणि पाचवा सिंगल क्रोशे पार खालपासून, असा आपण हा राऊंड केलाय. आणि आपण स्लिप स्टिचनी याला इथे जोडतोय वरती. परत आता हिरवा बॉल या लूप मधून काढा, कारण पुढचा राऊंड आपल्याला पिवळ्यानी करायचा आहे. सहा राऊंड झाले आहेत आपले आणि आता सातवा राऊंड करायचा आहे पिवळ्यानी. परत पिवळा दोरा जिथे आहे तिथून सुरुवात करा. या हिरव्याच्या मध्यभागी जो म्हणजे गॅपमध्ये दोन पाकळ्यांच्या मध्ये जिथे सुई घालून एक टाका काढला आणि तीन चेन केल्या इथे. आता याच टाक्यात आपल्याला सात खांब किंवा सात डबल क्रोशे करायचे आहेत. तर पहिला डबल क्रोशे तीन चेनचा झाला, आता सहा डबल क्रोशे करू आपण. एक दोन तीन चार पाच झाले, पहिला तीन चेनचा धरून हा सहा आणि हा सात, तर एकूण सात डबल क्रोशे करायचे होते आपल्याला. ते केले आपण पंख्यासारखं करायचं, फॅन स्टिच सारखेच आहे खरं पूर्ण. नंतर आपण याला ह्या मधल्या ज्या टाक्या आहेत त्यातल्या मधल्या टाक्यात स्लिप सिंगल क्रोशेनी जोडायचं आहे. आणि इथून परत या मागच्या ओळीच्या किंवा मागच्या राऊंडच्या ज्या दोन पाकळ्या आहेत त्याच्या मधल्या टाक्यात किंवा त्याच्या मधल्या गॅपमध्ये पुन्हा आपल्याला सात डबल क्रोशे करायचे. एक दोन तीन चार पाच सहा आणि सात, सात डबल क्रोशे केले की परत पुढचे जे आधीची पाकळी होती त्याच्या मध्यभागात वरती हिरव्या टाक्यात सिंगल क्रोशेनी जोडायचं. बस असे फॅन फॅन करत जायचे. परत आता या दोन पाकळ्यांच्या गॅपमध्ये या टाक्यात आपल्याला सात डबल क्रोशे करायचे.
एक दोन तीन चार पांच सहा आणि सात सात डबल क्रोशे झाल्यावर ही जी आधीची पाकळी असते त्याच्या मध्यावर सिंगल क्रोशेंनी जोडायचं. असा पूर्ण राऊंड करा. सात डबल क्रोशे, एक सिंगल क्रोशे, सात डबल क्रोशे आणि सात डबल क्रोशे कुठे तर या दोन पाकळ्यांच्या मधल्या गॅपमध्ये आणि सिंगल क्रोशे कुठे तर या पाकळीच्या टॉपवर मध्यभागी. असा राऊंड पूर्ण करा. नऊ पाकळ्यातील पुन्हा पट सात डबल क्रोशेवाल्या म्हणजे मोठ्या पाकळ्यात. सात पाकळ्यांचे हे सगळे नऊ वेळा झाल्यात माझ्या. सात सिंगल डबल क्रोशे, एक सिंगल क्रोशे, सात डबल क्रोशे, एक सिंगल क्रोशे असं. आता शेवटी आपल्याला इथे सिंगल क्रोशे केलाय आणि त्यानंतर पुढच्या याच्यात डबल क्रोशे करत असतो म्हणून मग या पहिल्या डबल क्रोशेचा म्हणजे तिसऱ्या तीन चेंज आहेत त्यातल्या तिसऱ्या चेंजशी स्लिप स्टिचने आपण याला जोडून घेऊ. परत हा लूप मोठा करा. बॉल पिवळा यातून काढून घ्या आणि गाठ मारल्यासारखी करा आणि पुढचा राऊंड आपल्याला हिरव्यांनी करायचा आहे. आता हिरव्याचा हा सातवा राऊंड आहे आपला आणि आठवा राऊंड हिरव्याचा कसा परत नेहमीसारखाच जिथे हिरवा दोरा आहे तिथून सुरू करा. पहिला सिंगल क्रोशे पार खालच्या ओळीतून येऊ द्या म्हणजे ही खालची जी हिरव्याची ओळ आहे इथून आपण टाका काढला आणि एक सिंगल क्रोशे केला. आता हे सात डबल क्रोशे केले होते आपण त्यापैकी सहा डबल क्रोशेच्या टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे करा म्हणजे हा पहिला सोडून देऊ आपण आणि सहा सिंगल क्रोशे करू. एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा सिंगल क्रोशे केले. आता पुढचा सिंगल क्रोशे कुठे तर पार खाली या हिरव्या टाक्यावर पिवळ्यावर नाही करायचा. इथे लक्षात ठेवायचं सातवा सिंगल क्रोशे पूर्ण खाली खालच्या ओळीतल्या हिरव्या टाक्यावर करायचा. आता पुन्हा हे सहा तीन आणि तीन सहा याच्यात सिंगल क्रोशे करू. एक दोन तीन चार पाच सहा करायचे असतात एवढं लक्षात ठेवा. आणि सहा सहा सिंगल क्रोशे झाल्यावर पुढचा सिंगल क्रोशे खाली एकदम हिरव्याची जी ओळ आहे ती राऊंड आहे तिथपर्यंत. तर असा हा राऊंड रिपीट करा. पूर्ण राऊंड झाला की मी दाखवते तुम्हाला. हा आठवा राऊंड होत आलाय आपला. काय केलं आपण प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे सहा सिंगल क्रोशे केले असे वर पाकळीवर आणि सातवा सिंगल क्रोशे जो केला तो एकदम खालच्या राऊंडच्या हिरव्या टाक्यात केला. तर असे सात सात सिंगल क्रोशे पूर्ण सिंगल क्रोशेचीच ओळ होती ही आणि आपली ही ओळ आता पूर्ण झाली आहे. आणि शेवटचा सिंगल क्रोशे झाला की आपण जसं पहिला सिंगल क्रोशे करतो खाली तो केलेलाच आहे इथे त्यामुळे इथे वर आपण स्लिप स्टिचनी याला जोडून घेऊ. परत आता मगाशी सारखाच हा हिरवा बॉल यातून काढू आणि दोरा कापून घेऊ. आता आपल्याला हा सातवा आणि आठवा म्हणजे आता जे दोन राऊंड केले सात डबल क्रोशेचा आणि मग सहा सिंगल क्रोशे आणि एक सिंगल क्रोशे खालच्या ओळीत हे जे दोन राऊंड केले तर हेच दोन राऊंड रिपीट करायचे. हा आपला तळ असणार आहे पाईन ऍपलचा आणि इथून आता हे वरचा भाग सुरू होईल सात सात सिंगल क्रोशेवाल्या पाकळ्या. तर हा किती कराल तर जेवढी तुम्हाला पाईन ऍपलची उंची हवी असेल साधारण पाच इंच किंवा साडेपाच इंच असं आपण याची हाईट इथपासून म्हणजे हा तळ सोडला तर वर साधारण एवढी पाच साडेपाच इंच एवढी हाईट करून घेऊ. तर मला वाटतं दहा किंवा बारा वेळा वगैरे आपल्याला हे दोन ओळी कराव्या लागतील रिपीट. सात डबल क्रोशेची एक ओळ आणि ही सिंगल क्रोशेची हिरवी ओळ सातवी राऊंड सेव्हन अँड एट रिपीट दिस टिल द हाईट इज 5.5 ऑर 6 इंचेस जेवढा तुम्हाला मोठा हवा असेल पाईन ऍपल त्याप्रमाणे. तर एवढं करून घ्या मग पुढचं कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. म्हणजे आता काय कराल तुम्ही हा गाठ मारली याला की पिवळ्यापासून सुरुवात करू. बरोबर दोन पाकळ्यांच्या मध्येच आलाय हे पिवळा दोरा तर इथे सात डबल क्रोशे करायचे मध्यभागी जोडायचं पुन्हा पुढच्या गॅपमध्ये सात डबल क्रोशे मध्यभागी सिंगल क्रोशेनी जोडायचं परत सात डबल क्रोशे सिंगल क्रोशेनी जोडायचं असा पिवळ्याचा राऊंड करा. आणि मग हिरव्याचा कसा सहा सिंगल क्रोशे आणि सातवा सिंगल क्रोशे गॅप मध्ये पण खालच्या ओळीत हिरव्यावर तर असे राऊंड रिपीट करा साडेपाच इंच होईपर्यंत. आपलं इतकं झालंय मित्रांनो बघा. आणि हे जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की वर सात सातचं सुरू झाल्यापासून पाच साडेपाच इंच करा
तसं माझे साडेपाचला थोडं कमी एवढे झालंय करून, आणि आता आपल्याला हे कमी करायचे आहेत टाके, तर त्यासाठी आपण काय करणार आहे, हिरवा झाल्यावर पिवळ्यांनी सुरुवात करू तेव्हा कमी करायचा राऊंड सुरू करायचा। तर आता पुढच्या राऊंडला आपण 7 डबल क्रोशेच्या ऐवजी 5च डबल क्रोशे करणार आहे इथे। तर परत नेहमीसारखं हिरव्या याच्यात घाला, 5 डबल क्रोशे इथे करा। पहिला डबल क्रोशे 3 चेनचा केला आणि आता 4 डबल क्रोशे करू। 1, 2, 3 आणि 4। 4 डबल क्रोशे केले, पहिला 3 चेनचा, असे 5 झाले हे टाके। आणि आता हे जोडायचंय आपल्याला, तर याच्या मध्यभागी नेहमीसारखंच तर इथे आपण सिंगल क्रोशेनी जोडलं। नेहमी करतो तसाच राहून हा, फक्त 7च्या ऐवजी 5 डबल क्रोशे केल्याने आपोआप त्याची अशी घेर जो आहे तो कमी कमी होईल। आता परत पुढच्या गॅपमध्ये 5 डबल क्रोशे, 1, 2, 3, 4 आणि 5। 5 डबल क्रोशे झाल्यावर परत हे मधल्या टाक्यात, या आधीच्या जो फॅन सारखं डिझाईन आहे त्याच्या मधल्या टाक्यात आपण जोडलं। आता हेच रिपीट करा, 5 डबल क्रोशे, 1 सिंगल क्रोशे, प्रत्येक वेळेस खाचे 5 डबल क्रोशे, तर ही हा राऊंड असा पूर्ण कर। 5 डबल क्रोशे आणि 1 सिंगल क्रोशे हा राऊंड आपला पूर्ण झालेला आहे। आणि आता इथे शेवटचा सिंगल क्रोशे झाल्यावर पुढच्या म्हणजे गॅपमध्ये 5 डबल क्रोशे करत असतो आपण, ते ऑलरेडी केलेले आहेत म्हणून इथल्या पहिल्या डबल क्रोशे म्हणजे 3 चेन ज्या केल्या होत्या त्यात आपण स्लिप स्टिचने याला जोडतोय, जसं नेहमी करतो तसंच। आता परत नेहमीसारखं यात मी लोकर काढून घेणार, यातून बॉल आणि गाठ मारणार आणि मग पुढचा राऊंड हिरव्यानी करणार। आता हिरव्यानी आपण कसं करणार आहे, परत मधल्या हा दोन जे पाकळ्या आहेत किंवा फॅन सारखे आकार, 5-5 डबल क्रोशे, त्याच्या मधल्या टाक्यात हिरव्यातून काढून 1 सिंगल क्रोशे करायचा, म्हणजे खालच्या रो मध्ये पिवळ्या टाक्यात नाही। आणि आता उरलेल्या 4 टाक्यात डबल क्रोशे करायचा, 1, 2, 3, 4, तर 4 टाक्यात आपण सॉरी डबल क्रोशे नाही सिंगल क्रोशे करायचं। तर आपण 4 सिंगल क्रोशे करू, 1, 2, 3 आणि 4। 4 सिंगल क्रोशे झाल्यावर 5वा सिंगल क्रोशे पुन्हा या गॅपमध्ये, म्हणजे खालच्या हिरव्या ओळीत सुई घालायची, वर पिवळ्या टाक्यात नाही नेहमीसारखी, म्हणजे हे जॉईंट झाले पाहिजे हिरवे म्हणून। आणि आता परत 4, 1, 2, 3, 4 पहिला सोडावा लागतो, 4 टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे करायचा, असा हा राऊंड पूर्ण करा। 4 सिंगल क्रोशे 4 टाक्यात आणि मग गॅपमध्ये खालच्या हिरव्या लाईनीवर सिंगल क्रोशे। परत एकदा पहा, हे 4 सिंगल क्रोशे केले की पुढचा टाक्यात नाही करायचं, तर या हिरव्या ओळीत खालच्या तिथे 1 सिंगल क्रोशे, थोडा मोठा येतो हा सिंगल क्रोशे, तर असा हा राऊंड पूर्ण करा। 4 शेवटचे 4 सिंगल क्रोशे झाले आहेत आणि या पहिल्या टाक्यामध्ये जो सिंगल क्रोशे आहे त्यात आपण स्लिप स्टिचनी बंद करून घेऊयाला। आता परत हा हिरवा दोरा आपण गाठ मारून काढून घेऊ आणि नंतर पुढचा राऊंड पुन्हा पिवळ्यानी करायचा। आता हिरवा राऊंड झालाय आपला पूर्ण करून, आता पुढचा राऊंड पिवळ्यानी करायचा, जिथे पिवळा दोरा आहे तिथून सुरुवात करा। आता आपण काय करणार आहे, या 5 डबल क्रोशे ऐवजी प्रत्येक खणात म्हणजे दोन पाकळ्यांच्या दोन फॅनच्या मधल्या भागात 3-3 डबल क्रोशे करणार आहे। तर पहिला डबल क्रोशे म्हणजे अर्थातच 3 चेन आणि त्याच खणात 2 डबल क्रोशे केले, 1 आणि 2। मग सारखंच परत मधल्या टाक्यात याला सिंगल क्रोशेनी जोडायचं, परत पुढच्या गॅपमध्ये, याला गॅप म्हणतोय आपण, दोन फॅनच्या मध्ये जी खाच आहे हिरवी त्याला गॅप म्हणायचं, तर इथे 3 डबल क्रोशे परत, 1, 2 आणि 3। 3 डबल क्रोशे झाल्यावर परत मधल्या टाक्यावर या फॅनच्या मधल्या टाक्यात सिंगल क्रोशेनी जोडायचं। हा राऊंड असा पूर्ण करा, 3 डबल क्रोशे 1 सिंगल क्रोशे, 3 डबल क्रोशे 1 सिंगल क्रोशे हा राऊंड झालाय आपला शेवटचा। आणि शेवटचा नाही, शेवटचा 3 डबल क्रोशे केलेत 1 सिंगल क्रोशे आणि ह्याला स्लिप स्टिचनी पहिल्या खांबाशी म्हणजे तिसऱ्या चेनशी जोडू। परत इथे गाठ मारून घ्या आणि पुढचा राऊंड आपल्याला हिरव्यानी करायचा आहे, तर इथे आपण बॉल काढू यातून आणि गाठ मारून घेऊ। आता पुढचा राऊंड हिरव्यानी कसा करायचा, पुन्हा नेहमीसारखाच की मधला टाका या दोन फॅनच्या मध्ये जे आहे तो आपण हिरव्या सुई घालून तिथून करायचा आहे खालपासून, खालच्या राऊंडला जरा
नंतर हे एक टाका सोडायचा, पुढच्या दोन याच्यात एक एक सिंगल क्रोशे, परत खाचेमध्ये खालच्या हिरव्या लाईनीत सिंगल क्रोशे, परत पुढचा टाका सोडून दोन याच्यात सिंगल क्रोशे, एक आणि दोन, पुन्हा खालच्या हिरव्या लाईनीत सिंगल क्रोशे, असा हा राऊंड पूर्ण करा. लहान लहान होत चाललाय आपला, आता सिंगल क्रोशेचा राऊंड पूर्ण झालाय आपला, आणि पुन्हा आपण पहिल्या सिंगल क्रोशेशी स्लिप स्टिचनी जोडून घेऊ. परत याला गाठ मारा. आता फक्त एक पिवळा राऊंड करायचा आहे आणि एक हिरवा शेवटचा, तर एवढा हा गाठ मारला की पिवळ्यानी सुरुवात करू. आता पुढचा पिवळा राऊंड करण्यापूर्वी आपण काय करू, यात स्टफिंग करून घेऊ, नाही तर पुन्हा खूप लहान झालं की आपल्याला त्रास होईल करायला. तर आता हे खूप मोठं आहे, तर एक तर तुम्हाला फायबर कापूस जमत असेल तर, नाही तर सरळ असे जुने काही कपडे वगैरे जरी घातले स्टफिंग म्हणून तरी चालेल, आणि आजूबाजू फायबर घालायचं. तर मी इथे फायबर घालून घेते, फायबर आहेच आपल्याजवळ, थोडं थोडं घ्या आणि पूर्ण खालपर्यंत जाऊ द्या. सध्या हात जातोय त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, तर आपण हे फायबर इथे घालून घेऊ पूर्ण. साधारण फायबर घालून घेतलाय मी, फार दाबून काही घातलेलं नाही, कारण हा शेप आता व्यवस्थित मेंटेन झाला म्हणजे झालं, एवढं फायबर घालायचं. आता आपल्याला पुढचा राऊंड पिवळ्याचा करायचा आहे, आणि आता आपण काय करणार आहे की दोनच डबल क्रोशे करणार आहे फक्त या गॅपमध्ये, आणि एक सिंगल क्रोशे असा आपला राऊंड आहे. दोन डबल क्रोशे एक सिंगल क्रोशे, तर पहिला डबल क्रोशे अर्थातच तीन चेनचा करू. एक दोन तीन, आणि एक डबल क्रोशे याच टाक्यात. नंतर हे जोडायचं मधल्या टाक्यात, हे तीन टाके आहेत इथे, त्यापैकी मधल्या टाक्यात जोडलं आपण. पुन्हा पुढच्या गॅपमध्ये दोन डबल क्रोशे, एक, आणि त्या हिरव्या टाक्यात दुसरा. परत हे सिंगल क्रोशेनी जोडा इथे पुढच्या गॅपमध्ये. आता असा हा राऊंड करा, दोन डबल क्रोशे एक सिंगल क्रोशे, खाचेत डबल क्रोशे आणि वर टॉपला मधल्या टाक्यात सिंगल क्रोशे. दोन डबल क्रोशे एक सिंगल क्रोशे असं करत करत आपण इथपर्यंत आलोय, पूर्ण राऊंड झाला आपला. आता शेवटी आपण इथे सिंगल क्रोशे झाला की पुढच्या खाचेत दोन डबल क्रोशे करत असतो, तर ते केलेले आहेत ऑलरेडी, त्यामुळे इथल्या पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी स्लिप स्टिचने आपण जोडतोय. आता इथे पिवळा दोरा कापला तरी चालेल, पूर्ण झाले आहेत आपले राऊंड सगळे, तर आपण दोरा कापून घेऊ. आता शेवटचा राऊंड हिरव्यानी करायचा आहे आपल्याला. हा पिवळा दोरा सुद्धा आपण यातच हाईड करायला टाकून देऊ. आता हिरव्याचा राऊंड म्हणजे परत नेहमीप्रमाणे पहिला टाका खालच्या हिरव्या राऊंड मधून करायचा, तर हिरव्या राऊंड मध्ये सुई घालून एक सिंगल क्रोशे करून घेऊ आपण, आणि एक सिंगल क्रोशे आता जे दोन डबल क्रोशे केले ना त्यापैकी एकावर, परत एक खाचेत आणि एक सिंगल क्रोशे पुन्हा या दोन डबल क्रोशे केले त्यापैकी डबल क्रोशेवर. तर असा हा राऊंड पूर्ण करा. 18 टाके येतील आपले, कारण 9 फॅन आहेत आपले हे फॅन सारखे डिझाईन, त्यामुळे आपण एक त्याच्या आत करत आहे आणि एक वर सिंगल क्रोशे, त्यामुळे 18 सिंगल क्रोशे येतील आपले. तर असे आपण असा आपण हा राऊंड करून घेऊ, एक वर केला एक खाली. स्लिप स्टिचनी शेवटी बंद केला आपण हे, आणि आता हिरवा दोरा सुद्धा आपण इथे कापून घेणार आहे. आणि वाटलं तुम्हाला तर थोडं इथे फायबर भरून घेऊ शकता तुम्ही, थोडंसं सवय आता बाकी भरलंच आहे, इथे थोडी गॅप जिथे दिसली तर थोडंसं फायबर भरून घ्यायचं. आता वरचा पार्ट जो आहे पानांचा तो आपण वेगळा करणार आहे, तर हे इतकं सुंदर आपलं एवढं पाइनॅपल तयार झालेलं आहे. याची जर तुम्ही लांबी मोजाल तर ती साधारण 6 इंच झालेली आहे, आणि घेर जर त्याचा मोजाल तुम्ही तर तो जवळपास 15 इंच आहे, दिसतंय. तर असं हे छान आपलं पाइनॅपल तयार झालेलं आहे. वरचे फक्त आता पानं व्हायचे आहेत,
तर आपण त्या पानांसाठी सुरुवात करणार आहे पुन्हा या हिरव्या रंगानी. किंवा तुम्ही थोडा फिक्का याहून असेल तर तो सुद्धा घेऊ शकता. आता मी हाच कंटिन्यू करणार आहे. जशी आपण त्याची खालच्या भागाची सुरुवात केली होती या तशीच सुरुवात आपण इथे वरच्यासाठी करू की आपण मॅजिक लूप मध्ये 18 डबल क्रोशे करून घेणार आहे. तर मॅजिक लूप मध्ये आपण 3 चेन करणार आधी आणि मग 17 डबल क्रोशे. 3 चेन म्हणजे आपला पहिला डबल क्रोशे होईल 3 आणि या मॅजिक लूप मध्ये जाता 17 डबल क्रोशे करा. 1 2 17 डबल क्रोशे करून घ्या. 17 डबल क्रोशे आणि 1 3 चेनचा असे 18 झाले आहेत आपले. दोरा ओढून आपण मॅजिक लूप घट्ट बंद करून घेऊ म्हणजे हे मधलं छिद्रही बुजेल असं. आणि नंतर तिसऱ्या चेनशी स्लिप स्टिचनी याला जोडून घेऊ. हा आपली पहिला राऊंड तयार झाला. आता दुसऱ्या राऊंडला आपण काय करणार आहे की इथे प्रत्येक टाक्यात हाफ डबल क्रोशे करणार. म्हणून 2 चेन करते मी पहिले. आता टाक्यात न करता आपण याच्या बॅक लूप मध्ये हे बाई इथे असं बॅक लूप मध्ये हाफ बॅक लूप तुम्हाला सांगितलेलं आहे मी की हे जसे आपले टाके असतात हे तर अशा टाक्यांमध्ये समोर दोन्ही भागात घेतो आपण एरवी टाक्यात एखादा डबल क्रोशे करायचा असेल तर. पण बॅक लूप म्हणजे याचा फ्रंट आणि हाफ बॅक तर आपण बॅक साईडला जो आहे त्याच्यात फक्त हाफ डबल क्रोशे करणार आहे प्रत्येक टाक्यात. तर 18 हाफ डबल क्रोशे येतील. हाफ डबल क्रोशे म्हणजे दोऱ्याचा वेढा घेतला बॅक लूप मध्ये घातला दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढला दोऱ्याचा वेढा घेऊन 3 1 केला एकदम. परत तसंच पुढच्या टाक्याच्या बॅक लूप मध्ये घालून 3 1 दोऱ्याचा वेढा घेऊन टाक्यात घातलं बॅक लूप मध्ये 3 1. तर असं आपण प्रत्येक टाक्याच्या बॅक लूप मध्ये 1 1 हाफ डबल क्रोशे करून घेऊ. असा पूर्ण राऊंड करा. बॅक लूप मध्ये 18 हाफ डबल क्रोशे झालेले आहेत आपले करून. तर आपल्याजवळ आता हे एक असे समोर टाके आहेत पहा. बॅक लूप मध्ये केल्यामुळे फ्रंट लूपचे हे जे टाके आहेत पहा 1 2 डार्क कलर असल्यामुळे थोडा दिसायचा प्रॉब्लेम येत असू शकतो तुम्हाला 3. तर हे जे फ्रंट लूपचे टाके आहेत याच्यात आपल्याला आता 6 पानं करायची आहेत समोर आणि बाकीची 6 पानं या दुसऱ्या राऊंडच्या शेवटच्या टाक्यात करायचे. तर असे 6 पानं आपण या बाजूला आतल्या राऊंडमध्ये करणार आणि 6 पानं मागच्या राऊंडमध्ये. तर त्याच्या आधी आपण हे बॅक लूप मध्ये केलेला राऊंड बंद करून घेऊ स्लिप स्टिचनी. पहिल्या टाक्यात स्लिप स्टिच करून आपण हा राऊंड बंद करून टाकू. आता इथे हवं तर गाठच मारा आणि नवीन पान आपण सुरू करणार आहे या टाक्यामध्ये. तर इथे मी गाठ मारून घेते दोरा कापून. थोडं आता हे असं वळल्यासारखं वाटेल तुम्हाला पण पानं जोडल्यावर नाही वाटायचं. आता आपण एक स्लिप नॉट करू आणि कुठे जोडणार आपण तर हे जे फ्रंट लूप उरले आहेत तुम्हाला मी दाखवले होते हे पाहे तर अशा फ्रंट लूप मध्ये आपण हा हिरवा दोरा जोडणार आहे नवीन. आता इथे पान करण्यासाठी 16 चेन करू आपण. इथे दोरा जोडून 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 16 चेन केल्या आपण. आता आपण काय करणार पहिली चेन सोडून द्यायची. दुसऱ्या चेन मध्ये एक सिंगल क्रोशे करा. टाका सुईवरचा धरायचा नाही. एक सोडायची पुढच्या टाक्यात एक सिंगल क्रोशे करा. त्याच्या पुढच्या टाक्यात हाफ डबल क्रोशे करा. आणि उरलेल्या प्रत्येक टाक्यात 1 1 डबल क्रोशे करा. प्रत्येक टाक्यात 1 1 डबल क्रोशे. तर आता 16 चेन केल्या त्या आपण म्हणजे पहिला टाका सोडला म्हणजे 15 पाहिजे. तर एक सिंगल क्रोशे एक हाफ डबल क्रोशे आणि 13 डबल क्रोशे येतील. तर 13 डबल क्रोशे आपण करून घेऊ इथे. असे 13 डबल क्रोशे करा. 13 डबल क्रोशे झाले आपले करून. आता आपण काय करणार एक टाका सोडा बघा. इथून आपण सुरुवात केली. हा एक फ्रंट लूप आहे तो सोडणार आपण आणि पुढच्या टाक्यात स्लिप स्टिचनी जोडून घ्या. लक्षात आलं. आता एक राऊंड आपल्याला तार घालून करायचा या पानात.
तर आपण असं पलटवणार इथे आणि चेन एक तार जी तुम्हाला मी आधी म्हटलं होतं की तार लागणार आहे आपल्याला. बरं, आपण पाची पानं आधी करून घेऊ आणि मग तार जोडून करू आपण. तर आपण काय करतो इथे एक मिनिट, त्यामुळे आपण थोडं बदलवत आहे. तार नंतर घालायची आहे. तर चेन झाल्यावर पुढच्या टाक्यात आपण स्लिप स्टिचनी याला सिंगल क्रोशेनी जोडून घेतलं. आता एक टाका सोडून पुढच्या टाक्यात परत स्लिप स्टिच करा आणि इथे परत 16 चेन करा. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. आता जसं मगाशी केलं, एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे आणि बाकी सगळे डबल क्रोशे, एवढं झालं की पुन्हा एक टाका सोडून पुढच्या टाक्यात जोडा आणि तिथे नवीन पान करा. तर असे 18 टाके आहेत. हे एका पानाला आपण 3-3 टाके वापरत आहे, म्हणजे आपल्याजवळ 6 पानं तयार होतील. तर अशी ही 6 पानं करून घ्या तयार. मग तार कशी लावायची ते मी सांगते. एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे आणि मग सगळे डबल क्रोशे असं आपण करून घेतलंय. या टाक्यातून सुरुवात केली होती, तर पुढच्या टाक्यात आपण याला सिंगल क्रोशेनी जोडलं, त्याच्या पुढच्या टाक्यात स्लिप स्टिच केली आणि आता इथे नवीन पान सुरू करायचं. समजलं? सिंगल क्रोशेनी जोडायचं पुढच्या टाक्यात आणि तिसऱ्या टाक्यात स्लिप स्टिच करून पुढचं पान सुरू करायचं. तर असे 2 पानं झाले आहेत आपले, तर आणखीन 4 पानं होतील या राऊंडमध्ये, तर तेवढी पूर्ण करून घ्या. असे 6 पानं करून झाल्यात आपले. आता आपण एक राऊंड कसा करणार आहे की तार टाकणार आहे या प्रत्येक पानाच्या शेवटच्या राऊंडमध्ये, आणि तार टाकून आपल्याला ते असं कडक बनवायचं आहे. तर आपण ह्या तार जशी मी तुम्हाला आधी दाखवली होती ती पहिल्या टाक्यामध्ये घालून घ्या आणि फोल्ड करून ट्विस्ट करून घ्या इथे. आता ही तार आपण प्रत्येक टाक्यात आली पाहिजे अशा तऱ्हेने सिंगल क्रोशे करायचे आहेत. फक्त सिंगल क्रोशे प्रत्येक टाक्यात. तर आपण या पहिल्या टाक्यात घातलं आणि ह्या तार मध्ये घालून सिंगल क्रोशे केला. परत पुढच्या टाक्यात असंच. बघा, इथे टाके दिसतात आपल्याला स्पष्ट. दुसऱ्या टाक्यात सिंगल क्रोशे घट्ट करून घ्या, म्हणजे ते कडक ताठ राहील पान. पानं ताठ राहण्यासाठीच आपण तार घालतोय खरं तर. 3, 4 असं तार प्रत्येक टाक्यात घालून घ्या सिंगल क्रोशे करून, म्हणजे मग आपल्या पानाशी ताठ राहतील. जसं पाहिजे तसं त्याला आकार देता येईल. प्रत्येक सिंगल क्रोशेस केल्यावर घट्ट करा, म्हणजे मग तो लूज असला तर व्यवस्थित दिसत नाही पान. दिसतंय किती छान आलं. तर असं चारही, म्हणजे दोन्ही बाजूनी पानाच्या करा. मग जोडायचं कसं ते मी दाखवते. सिंगल क्रोशे करत आपण टोकापर्यंत आलेलो आहे. बघा, टोकावर इथे आपण एक चेन करून घेऊ एक्स्ट्राची, म्हणजे त्या पानाला छान असा आकार येण्यासाठी. आणि मग परत उरलेल्या दुसऱ्या भागात प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे. पानं थोडी टोकदार असतात याची, तर म्हणून टोक आणण्यासाठी आपणही इथे एक शेवटी चेन करून घेतली आणि तार प्रेस करून आपल्याला अर्थातच त्याच्यात टोक आणता येतं शेवटी. उरलेल्या दुसऱ्या भागातही अशाच एक एक सिंगल क्रोशे करून घ्या घट्ट. हे टोक थोडं हाईड करा, मी थोडं सैल केलं झालंय. दुसऱ्याही भागात आपण असे सिंगल क्रोशे करून घेऊ. प्रत्येक टाक्यात सुई घालून तार मध्ये घेऊन एक एक सिंगल क्रोशे करायचा आणि तो घट्ट होण्यासाठी परत दोरा असा ओढून घ्यायचा. तर असा हा ही दुसरी पण बाजू पूर्ण करा. हे पान पूर्ण झालं असं सिंगल क्रोशे करून. किती छान दिसतंय बघा आता. की मग हा खाली मध्ये जो एक सिंगल क्रोशे केला होता त्याच सिंगल क्रोशेनी पुन्हा आपण जोडून द्यायचं आहे खालच्याशी. आणि आता दुसऱ्या पानाला परत 30 तार कंटिन्यू करा आणि परत प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे करा दुसऱ्या पानासाठी. तर असे 6 पानं करून घ्या जसं हे पान झालंय कडक तसं. हा राऊंड पूर्ण झाला की मागचा राऊंड मग सांगते मी कसं करायचं. आपले हे 6 पानं करून झालेत. पहा, तार वगैरे घालून किती छान कडक झालेत. पहा, आता आपण हा दोरा इथे कापून घेऊ आणि तार सुद्धा कापून घेऊ. तार थोडी टर्न करा आणि त्याला
ट्विस्ट करून घ्या, दोराई कापून त्याच्यात गाठ मारून घेऊ आपण. आणि आता खालचा भाग आपल्याला पानांचा करायचा आहे. इथे आपण हा दोरा असा वाकवून घेऊ आणि मी इथे गाठ मारून घेते दोऱ्याची. आता आपण काय करणार आहे, ही वरची सहा पानं झाली तशीच खाली सुद्धा सहा पानं करणार आहे. आता ही जी आपली हाफ डबल क्रोशेची ओळ होती तर यात आपण परत या पहिल्या फ्रंट लूप मधून पानं करणार आहे आणि शेवटचं एक हे जे लूप राहील इथे आपण शिवून घेणार आहे याच्या वरच्या भागाला. तर आपण हाफ डबल क्रोशे असल्यामुळे आपल्या जो तीन लूप आहेत तर हा दोन एक इथे पान करू आपण आणि हा तिसरं मागचं लूप जे आहे ते आपण शिवायसाठी वापरू. तर आपण या दोन लूपमध्ये एक हिरवा दोरा पुन्हा जोडून घेऊ. हे सगळे दोरे आपल्याला नंतर हाईड करायचे आहेत. टाके इथेही सुद्धा अठराच आहेत आपले, तर सुरुवात काय करणार आहे आपण परत चेन करणार आहे तर अठरा करू यावेळेस. मग अशी सोळा केल्या होत्या त्यापेक्षा थोडं मोठं पान करायचं आहे म्हणून अठरा चेन करू. किती झाले आपले, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा. परत एक चेन सोडायची, दुसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच, पुढच्या चेनमध्ये सिंगल क्रोशे, त्याच्या पुढच्या चेनमध्ये हाफ डबल क्रोशे, दोन हाफ डबल क्रोशे करू एक आणि परत पुढच्या याच्यात हाफ डबल क्रोशे, एक स्लिप स्टिच एक सिंगल क्रोशे दोन हाफ डबल क्रोशे आणि उरलेल्या प्रत्येक टाक्यात डबल क्रोशे. आता एक स्लिप स्टिच एक सिंगल क्रोशे आणि दोन हाफ डबल क्रोशे म्हणजे चार टाके गेले सतरा पैकी. आणि आता उरलेल्या तेरा टाक्यांमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशे सॉरी डबल क्रोशे करायचे आहेत. तर हे तेरा डबल क्रोशे करून घ्या मग मी सांगते पुढे जोडायचं. अठरा चेन केल्या आपण, नंतर एक स्लिप स्टिच एक दुसऱ्या चेन पासून एक स्लिप स्टिच एक सिंगल क्रोशे दोन हाफ डबल क्रोशे आणि आता पुढचे तेराही सगळे डबल क्रोशे करायचे. तर प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे असे तेरा करून घ्या म्हणजे हे पान आपलं पूर्ण होईल. तेरा डबल क्रोशे झाल्यावर आपण परत एक टाका सोडणार आणि पुढच्या टाक्यात सिंगल क्रोशेनी जोडणार आहे. सिंगल क्रोशेनी जोडला आपण खाली आणि पुढच्या टाक्यात आता स्लिप स्टिच करा आणि पुन्हा इथे अठरा चेन करून असं पान करा. तर हे दोन झाले आहेत, आणखीन चार पानं येतील असे कारण की तीन तीनचा गट पडतोय आणि अठरा टाके आहेत. तर आणखीन सहा पानं करून घ्या. मग तार कशी घालायची तेही खरं सांगायची गरज नाही. आता जशी आपण या समोरच्या पानांमध्ये तार घातली होती तशीच त्यात सुद्धा घालायची आहे आणि तार घालून मग सगळी पानं तयार झाली की शिवायचं कसं हे मी तुम्हाला दाखवते. हे आपलं झालेलं आहे पूर्ण करून सहा मागचे पानं आणि आपण याला आता गाठ मारून घेऊ. दोरा कापून घेतलाय मी, तारही कापली आहे. आता ही तार आपण जिथे सुरुवात केली होती त्या तारेशी जोडून घेऊ आणि मग ही तार यात अशी इन्सर्ट करून टाका, घालून द्या खाली पानाच्या कडेकडेनी. आता आपल्याला काय करायचं बघा, हे सगळे मी दोरे हाईड करते आधी तर आणि नंतर आपण ही सहा सहा बारा पानं आहेत अशी तर सगळी अशी वरच्या बाजूनी वळवून घ्या. तार असल्यामुळे ती जशी तुम्ही वळवाल तशी राहतील आणि त्यानंतर ही खालची बाजू जी आहे आता तर याचे आपले एक एक टाका या वरच्या पायनॅपलच्या वरच्या भागाशी शिवायचा आहे इथे. तर आधी मी दोरे सगळे हाईड करून घेते हे आणि नंतर ते शिवून शिवायचं कसं ते दाखवते. आता याचे आपल्याजवळ अठरा टाके आहेत खाली आणि हेही अठरा टाके आहेत ते एकेका टाक्यात एक एक असं शिवून घ्या टॅपेस्ट्री निडलनी. नंतर आपल्याला ते बरोबर हाईड करता येतील. या पानाच्या खालच्या बाजूला असे टाके आहेत तर त्या टाक्यांमध्ये आपल्याला शिवायचं आहे. एक गाठ मारू आपण आधी इथे आणि हाई दोरानंतर त्याच्याच आतमध्ये हाईड करता येईल आपल्याला.
हाई दोरा असाच हाईड करा याच्या आतमध्ये आणि एक 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 टाका असा शिवून घ्या याला. इकडचा दुसरा टाका घेतला, इकडचा दुसरा टाका घ्या. अशा पद्धतीने हे पूर्ण शिवून घ्या. 18 च्या 18 टाके, एक खालचा पाइनॅपलचा आणि एक या पानांचा, असे टाके आपण 18 शिवून. चारही बाजूंनी चांगलं दोनदा शिवून घेतलंय मी. आणि आता हा हिरवा दोरा आपण हाईड करून घेऊ. इकडनं सुई घाला पण ती हिरव्यातच येऊ द्या बाहेर. आणि हे दोरे जे आहेत हेही आपल्याला हाईड करायचे, कापून घेऊ शेवटी त्याचे. यात कुठेतरी हिरव्यात काढू आपण. दोरा कापून घ्या आता हा. आणि जसं मी तुम्हाला नेहमीच सांगते की हे आपल्याला पानांना आकार द्यावाच लागतो. कोणतेही आपल्याला क्रोशाचं केल्यावर थोडं आकार द्यावा लागतो त्याला, तर तसा आकार द्या सगळ्या पानांना. ताठ करायचे मुख्य म्हणजे. आणि आपल्याला आता वाटली गरज तर थोडे मधून पण आपण दोन टाके घालून याला आतमध्ये शिवून घेऊ. सगळी पानं अशी वरच्या बाजूलाच वळवायची, वर असतात पानं याची पाइनॅपलची. अशा पद्धतीने आता इथे मी दोन टाके घालते, थोडेसे घालायला हवेत कारण आतल्या बाजूला या मधल्या बाजूला. तर तेवढे घालून पक्क करते मग दाखवते. हा बघा, पूर्ण झालं मित्रांनो आपलं आणि किती सुंदर दिसतंय बघा. तर असे हे पाइनॅपल कराल तुम्हाला खूप आवडेल मला खात्री आहे. आणि आवडलं असेल मित्रांनो तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये. आणि हो, कॉमेंट लिहायला विसरू नका बरं. चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.